कामगारांनी 12 एप्रिल रोजी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. सोमवारी सिडको आणि कामगार नेत्यांमध्ये चर्चा होऊन हा संप तात्पुरता का होईना मिटलाय. संप संपून 2 दिवस झाले असले तरी अद्यापही कचरा अनेक ठिकाणी उचलण्यात आलेला नाही. शो फुटेज. खारघर आणि खारघर ग्रामीण, कळंबोली, कळंबोली ग्रामीण, कामोठे, कामोठे ग्रामीण या सर्व नोडमध्ये सर्वाधिक त्रास तळोजा नोड इथं राहणाऱ्या रहिवाशांना होत असून आपण पाहत आहात येथील काय परिस्थिती आहे. या सर्व परिस्थितीचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होत असून आपली उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली. मॅडम इधर ऐसा है तळोजा में फेस 1 में जो प्रोजेक्ट चले हैं यहां पर एकदम 21st सेंचुरी की यानी कि सिटी डेवलप कर रहा है लेकिन इतनी अच्छी अच्छी इमारत के सामने जो है इतना डर्टी जो है ये कचरा पड़ा है. अभी हम लोग फॉरेन में देखते हैं तो फॉरेन में उनका डस्टबिन भी ऐसा होता है कि घर पे लेके जाए और डस्टबिन की हालत देखिए आप, डस्टबिन की हालत इतनी गंदी और ख़राब है. अब इससे जो है ये 50-60 लाख का फ्लैट लेके आदमी इधर रहवासी रह रहे हैं, उनको ये कचरा देख के जो है मलेरिया का भी सामना करना है, डेंगू का भी सामना करना है. अब मेरा निवेदन जो है सिडको से है क्योंकि अभी तक महापौर आया नहीं है, म्युनिसिपैलिटी आई नहीं है तो सिडको सब चार्जेस वसूल करती है तो फिर ये क्यों हमारे लिए समस्या है. जी जी सुविधा देनी चाहिए. ये हमसे तो डेवलपमेंट के तौर पे जो है आप जो चार्जेस यूज़ कर रहे हो ना वो लगा कहाँ रहे हो. उनका इंस्पेक्शन होना चाहिए वीकली, आके जो हेल्थ डिपार्टमेंट में से आदमी आके चेकआउट करना चाहिए. माननीय प्रधानमंत्री जी ने जो स्वच्छ भारत का अभियान शुरू किया है तो वो उनको भी एक क्लिप जाना चाहिए यहाँ से. हाँ हाँ त्रास होते ना, भरपूर त्रास होते एकदम ते सांगताच येत नाही. हा मलेरिया वगैरे, डेंगू होते, मलेरिया होते, दुर्गंधी होते ना. स्वच्छ केलं पाहिजे मॅडम, याला सिडको प्रशासन याला जबाबदार आहे. वारंवार लेटर देऊन आणि वारंवार इकडचे जे सिडको प्रशासनला आवेदन देऊन सूचना देऊन तरी पण या कचऱ्याची जे भीषण समस्या आहे त्याला कोणी पण लक्ष देत नाही आहेत. इकडचे जे पक्ष जे ज्यांना निवडून दिलेलं आहे इकडच्या जनतेने ते लक्ष देत नाही, सिडको प्रशासन लक्ष देत नाही आहे. परंतु सिडको टॅक्सच्या नावाने भरमसाठ लोकांकडनं पैसा घेते, परंतु आज एवढ्या दिवसांनी कामगारातर्फे बंद आहे ते ठीक आहे मान्य केलं जातं, परंतु आज इकडं पण उचलला जातो आहे. ज्यांचे काही जे खास बिल्डिंग आहे जिकडचे काही लोकांचे काही बिल्डिंगच्या समोरचा कचरा उचलतो आहे, बाकी तसेचा तसा पडलेला आहे त्याला तुम्ही बघू शकता समोर या. आणि असे सर्व बाकी खूप जागेने कचरा पडला, त्याच्यामध्ये दुर्गंधीचा त्रास होतो आहे, डास, मच्छर, डेंगू, मलेरिया, त्याच्यामुळे जे लोकांचे इकडे जे स्वास्थ्य त्याच्याशी खिलवाड होत आहे. आम्ही आमचे जे इकडचे जे नेता आहेत पंचायत समितीचे माजी सभापती हरीश केनी साहेब यांनी गेल्या 8-10 दिवसापासून स्वतःची गाडी लावून काही जागेचा कचरा त्यांनी उचलला की कारण लोकांना त्याचा त्रास होऊ नये, लोकांच्या स्वास्थ्याचा काही खिलवाड होऊ नये, तर त्यांनी स्वतः पैसे लावून स्वतःची गाडी लावून काही जागेंचा भरपूर कचरा उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इकडं आम्ही हे एवढं बोलायचं आमच्या सिडको प्रशासनाला एक दाद विचारतो आम्ही, ॲज अ सामान्य नागरिक इकडं राहतो आम्ही, ठीक आहे. तर या अशा जे भीषण समस्या आहे या ह्याच्याकडे सिडको प्रशासन कधी लक्ष देणार, त्याच्यासाठी ते कधी जागे होणार. आणि टॅक्स जर 1 महिना जर उशीर झाला तर त्याच्या नोटिसा येतात, परंतु जे बेसिक सुविधा आहेत ज्या एक सामान्य माणसाला भेटले पाहिजेल, साफसफाई आहे, तुमचा कचऱ्याचं नियोजन आहे, पाणी आहे, लाईट आहे, त्याच्यामधले एक सर्वात बेसिक सुविधा जी आहे कचऱ्याचे नियोजन सिडकोमार्फत योग्य पद्धतीने केला जात नाही आणि आम्ही त्याचा निषेध करतो शेतकरी कामगार पक्षातर्फे. जर्नलिस्ट दिनेश राठोडसह स्वप्नादी देसाई यांचा रिपोर्ट.